कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून अपडेट समोर येत आहे। आतासाठी लागलेल्या रिपोर्ट मध्ये काही रिपोर्ट हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे मालेगाव विभागीय संपादक हरीश माळू थेट कॉल लाईनवर जोडले जात आहेत। बोला हरीशजी, काही रिपोर्ट हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळते, काय सांगू शकता? नमस्कार, आज आपल्या हातात एकूण 237 अहवाल प्राप्त झालेले असून त्यात एकूण 73 पॉझिटिव्ह आहे। आपण हे 237 अहवाल कसे 73 पॉझिटिव्ह कसे ते बघू आणि त्यानंतर जिल्ह्याची संध्याकाळपर्यंतची सविस्तर माहिती बघू रात्री उशिरापर्यंतची। तर 1-10 ज्या लोकांनी आपली कोरोना तपासणी केली असे 74 अहवालमध्ये 23 पॉझिटिव्ह, त्यानंतर 2-10 ज्यांनी तपासणी केली असे 135 अहवालमध्ये 37 पॉझिटिव्ह, त्यानंतर एका खाजगी लॅबमध्ये 19 अहवाल त्यात 8 पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या एका खाजगी लॅबचे 9 अहवाल त्यात 5 पॉझिटिव्ह, असे एकूण 237 73 पॉझिटिव्ह। तर आपण पहिल्यांदा हे 73 पॉझिटिव्ह कोण आहेत ते बघू। पहिल्यांदा 74 ज्या लोकांनी 1-10 तपासणी केली त्याच्यामध्ये 23 पॉझिटिव्ह कोण आहे ते बघू। एक 45 वर्षाची महिला GH मालेगाव, 46 वर्षाचा इसम सोयगाव, 45 वर्षाचा इसम ग्रामपंचायत डॅने, 42 वर्षाची महिला मित्रनगर सोयगाव, 47 वर्षाची महिला हिम्मतनगर मालेगाव कॅम्प, 50 वर्षाचा इसम कलेक्टर पट्टा संभाजीनगर, 50 वर्षाचा इसम टी व्ही सेंटर जवळ मालेगाव कॅम्प, 25 वर्षाचा तरुण मराठी शाळेजवळ सोयगाव, 64 वर्षाचा इसम विश्वकर्मानगर सोयगाव, 66 वर्षाचा इसम मालेगाव कॅम्प, 50 वर्षाची महिला ब्राह्मणगाव सटाणा, 60 वर्षाचा इसम सौंदाना, 53 वर्षाचा इसम मुंगसे मालेगाव, 26 वर्षाची तरुणी MMC स्टॉप, 74 वर्षाचा इसम टोटेगल्ली मालेगाव कॅम्प, 62 वर्षाचा इसम सोयगाव मालेगाव, 26 वर्षाचा तरुण चर्चच्या जवळ मालेगाव, 29 वर्षाचा तरुण चर्चच्या जवळ मालेगाव, 66 वर्षाची महिला संगमेश्वर, 41 वर्षाचा इसम संगमेश्वर, 53 वर्षाचा इसम बारावंगला मालेगाव कॅम्प, 50 वर्षाची महिला बारावंगला कॅम्प, 55 वर्षाची महिला GH मालेगाव। असे हे 74 मध्ये 23। त्याच्यानंतर आता ज्या लोकांनी 2 सप्टेंबरला आपली तपासणी केली असे 135 अहवालमध्ये 37 कोण पॉझिटिव्ह ते आपण बघू। या 135 मध्ये ग्रामीण भागातले देखील त्याच्यात ॲड आहेत। तर आपण त्याच्यामध्ये 135 मध्ये 37 पॉझिटिव्ह कोण बघू। 66 वर्षाचा इसम आगार, 40 वर्षाचा इसम आगार, 38 वर्षाची महिला आगार, 14 वर्षाचा बालक आगार, 40 वर्षाची महिला आगार, 32 वर्षाचा इसम पाटणे, 65 वर्षाची महिला कंदाने, 48 वर्षाची महिला मुंगसे, 17 वर्षाचा तरुण रावळगाव, 37 वर्षाची महिला निळगव्हाण, 6 वर्षाचा बालक ढवळेश्वर, 21 वर्षाचा तरुण येसगाव, 31 वर्षाची महिला येसगाव, 16 वर्षाचा इसम रावळगाव, 25 वर्षाचा इसम हजार खोली मालेगाव, 50 वर्षाचा इसम जयरामनगर सोयगाव, 16 वर्षाचा तरुण जयरामनगर सोयगाव, 40 वर्षाची महिला जयरामनगर सोयगाव, 20 वर्षाची तरुणी जयरामनगर सोयगाव, 48 वर्षाची महिला पार्श्व प्लाझा टिळकनगर, 56 वर्षाचा इसम पार्श्व प्लाझा टिळकनगर, 26 वर्षाचा तरुण पार्श्व प्लाझा टिळकनगर, 20 वर्षाची तरुणी पार्श्व प्लाझा टिळकनगर, 37 वर्षाचा इसम हिम्मतनगर पोलीस लाईन, 44 वर्षाचा इसम मोठाभाऊनगर सोयगाव, 31 वर्षाची महिला महालक्ष्मी कॉलनी जॉजीवाडी मालेगाव कॅम्प, 34 वर्षाचा इसम महालक्ष्मी कॉलनी जॉजीवाडी कॅम्प, 50 वर्षाचा इसम सप्तशृंगी कॉलनी सोयगाव, 60 वर्षाची महिला पवार गल्ली मालेगाव कॅम्प, 45 वर्षाचा इसम मनमाड, 43 वर्षाचा इसम विजयनगर, 46 वर्षाचा इसम सटाणनाका, 23 वर्षाचा तरुण अयोध्यानगर, 52 वर्षाची महिला एकात्मता चौक मालेगाव, 37 वर्षाचा इसम शिवाजीनगर, 38 वर्षाचा इसम भारत विद्यालयाच्या जवळ, 52 वर्षाचा इसम गणेशनगर सोयगाव। आता एका खाजगी लॅबच्या 19 अहवालमध्ये 8 पॉझिटिव्ह कोणते बघू। 67 वर्षाचा इसम शिवाजी चौक कामरगाव कामरनगर कामगारनगर नस्तपूर नाशिक, 48 वर्षाची महिला रामवाडी कळवाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक, 36 वर्षाचा इसम काशी विश्व ओमनगर कॉलेज नियर कॉलेज रोडच्या जवळ सोयगाव मालेगाव, त्यानंतर 25 वर्षाचा तरुण जैन कॉलनी एकनाथनगर चर्चच्या जवळ मालेगाव कॅम्प, 32 वर्षाची महिला सबस्टेशन रोड MSEB सर्कलच्या जवळ सोयगाव, त्यानंतर 45 वर्षाचा इसम भायगाव रोड मालेगाव कॅम्प, त्यानंतर एक इसम आहे पण त्याचं वय नाही आहे, वडगाव नियर बसस्टॉपच्या जवळ मालेगाव नाशिक त्याच्यानंतर अजून एक आहे त्याचं नाव वय काहीच नाही आहे, सॉरी म्हणजे वय आणि हे पण नाही दाखवलेलं पण मला वाटतं ती वय महिला आहे, व्यंकटेशनगर नव वसाहत सोयगाव
मालेगाव इथे नीट दिसत नाही आहे पण ते एफ टाइप दिसतंय म्हणजे ती फेमेल महिला असावी म्हणून मी तसं बोललो. त्यानंतर दुसऱ्या एका खासगी लॅबचे 9 अहवाल आहेत, त्यात 5 पॉझिटिव्ह, ते बघू आपण कोण आहे. 53 वर्षाचे सम रामवाडी कळवाडी नाशिक, 39 वर्षाचा इसम स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स श्री मलंग रोड निरंकार भवन भवनच्या जवळ दार्ली असं दिलेलं आहे, दार DWARLI द्वारली. 66 वर्षाचा इसम झाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक, 42 वर्षाची महिला नितान्हे तालुका बागलाण नाशिक, 86 वर्षाचा इसम नितान्हे तालुका बागलाण नाशिक. अशा पद्धतीने हे 237 73 पॉझिटिव्ह आपण बघितले. आता आपण जिल्ह्याची सविस्तर माहिती बघू. आज रात्री 10 वाजेपर्यंतची जिल्ह्याची सर्व सविस्तर माहिती अशी आहे की आत्तापर्यंत बरे झालेले रुग्ण 68,409, मयत आत्तापर्यंतची नाशिक जिल्ह्यातली 1,427, ॲक्टिव्ह केसेस ज्या नाशिक जिल्ह्यात आहेत ते 9,444, त्यात नाशिक महानगरपालिका ॲक्टिव्ह पेशंट 4,139, नाशिक रुरलमध्ये 4,778, ते कसे बघा, नाशिक 6,39, बागलाण 255, चांदोड 184, देवळा 177, दिंडोरी 276, इगतपुरी 212, कळवण 164, मालेगाव 357, नांदगाव 282, निपाड 1,084, पेठ 25, सिन्नर 828, सुरगाणा 34, त्र्यंबक 157, येवला 104, मालेगाव महानगरपालिका ॲक्टिव्ह पेशंट 410, आउट ऑफ जिल्हा 117, टोटल पॉझिटिव्ह केसेस आत्तापर्यंत ज्या झाल्या त्या 79,280. आज 24 तासात एकूण पॉझिटिव्ह 866, तर बरे झालेले 364 आणि एकूण मयतांची संख्या 17, त्यात नाशिक शहर 9, नाशिक ग्रामीण 7, मालेगाव 0, बाह्य 1. आत्तापर्यंतची स्वॅब जिल्हा स्वॅबची तपासणी जी जिल्ह्यातनं झाली ती 279,420 एवढी आहेत, त्यात पॉझिटिव्ह 79,280, निगेटिव्ह 1,98,802 आणि प्रगतिपथ अहवाल जे आहेत ते 1,338. सदर माहिती जिल्हा रुग्णालय नाशिक निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद पवार यांनी नमूद केल्याप्रमाणे मी आपल्याला सादर केली. धन्यवाद. मी हरीश मारू, प्रबंधभूमी, महाराष्ट्र न्यूज. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.